नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. सध्या आपला निम्ज इंडियन डिफेन्सचा अभ्यास चालू आहे. जसं आपण बघितलं की बेसिक निम्ज इंडियन डिफेन्स D4, नाईट F6, C4, E6, नाईट टू C3 आणि बिशप टू B4 इथे निम्ज इंडियन डिफेन्स चालू होतो. त्याच्यानंतर त्याचे क्लासिकल व्हेरिएशन आणि रुबेनस्टीन व्हेरिएशन असे दोन व्हेरिएशन महत्त्वाचे आहेत, अजून पण असतील. क्लासिकल आहे ते क्वीन टू C2 घेतल्यानंतर चालू होतं चौथी चाल पांढऱ्याची, आणि मग त्याच्या पुढे भाग पडतात की ब्लॅक काय खेळतो, C5 D5 कॅसल याच्यापैकी जे असेल ते. आत्ता आपण इकडे आहोत की रुबेनस्टीन व्हेरिएशनमध्ये युबनर व्हेरिएशनकडे जाणार आहोत. तर रुबेनस्टीनमध्ये पहिलं तर 4e3 जर खेळला व्हाईट तर ते एक व्हेरिएशन तयार होतं, ते रुबेनस्टीन व्हेरिएशन आहे. 4e3 खेळतो इथे रुबेनस्टीन व्हेरिएशन चालू होतं. त्याच्या आता ब्राउनस्टीन व्हेरिएशन आणि युबनर व्हेरिएशन, ब्राउनस्टीन व्हेरिएशनचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे मी आणि अपलोडही केलेला आहे. आणि जे युबनर व्हेरिएशन जे चालू होतं ते 4 काळा C5 खेळतो, काळा C5 खेळतो. आणि ह्याच्यात परत आणि एक व्हेरिएशन आहे, म्हणजे 3-4 आहेत त्यातला. आता नाईट टू E2 हे आता आपण बघत आहोत. पांढरा हा नाईट आपला E2 आणतो, हे ते व्हेरिएशन आहे. आता याच्यानंतर जी मूव आहे ती आहे D5. आता या ज्या मूव्ज आहेत ह्या त्या यासर शेरवानच्या पुस्तकात त्याने दिले पॉप्युलर मूव, E3 बिशप C3 नाईट क्रॉस C3 C क्रॉस D4 E क्रॉस D4 D क्रॉस C4 Bishop क्रॉस C4 कॅसल. आता हे व्हाईटचं हे जे पॉन आहे D4 वरचं ते आयसोलेटेड झालं, म्हणजे ते एकटं पडलं, त्याला बाजूला कोण सपोर्टिंग पॉन नाही आहेत. आणि हा बिशपवर अटॅक आहे असं मानलं जातं. दुसऱ्या बिशपवर अजून तरी अटॅक दिसत नाही मला. कॅसल, नाईट C6, बिशप टू E3 आणि B6 हा आहे. परंतु मी जे अभ्यास देतो हे यांच्या मूव्ज मी बऱ्याच वेळा दिलेल्या नाही शेरवानच्या, मी एक्सप्लोरर म्हणून काढतो की जास्तीत जास्त काय खेळलं जातं. आपण इथे होतो किंवा आपण समजा नाईट E2 आहोत असं समजू, ह्याच्यानंतर D5 अर्थात मूव आहे, त्यामुळे D5 एक आपण मूव आता घेतली काळ्याची D5. याच्यानंतर ज्या मॅक्सिमम खेळल्या जातात एक्सप्लोररच्या दृष्टीने की जास्तीत जास्त लोकांनी कुठल्या मूव्ज खेळल्या आहेत त्या आता मी दाखवतोय. C क्रॉस D4 हे C क्रॉस D4 E क्रॉस D4 D5 A3 बिशपला थ्रेट. आता बिशप हा थेट इथे E7 त्याने इथे परत घेतला. काय वेळा तो नाईट मारतो अशी व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. नाईट F4 कॅसल काळा, C क्रॉस D5 नाईट टू D5 नाईट क्रॉस D5 पॉन मारलं, नाईट क्रॉस D5 पांढऱ्याने आणि E क्रॉस D5 ह्या अतिशय म्हणजे कॉमन खेळल्या जाणारे मूव्ज आहेत. आता याच्यातले एक दोन गेम आपण बघूया. विद्यार्थ्यांना ते जरा गेम बघायचा कंटाळा येतो, पण त्या गेम दुसऱ्या लोकांच्या आपण स्टडी केल्याशिवाय आपल्याला समजत नाही असं पण प्रॉब्लेम आहे. E42 व्हेरिएशन इथे दाखवण्यात आलेलं आहे, निम्ज इंडियन रुबेनस्टीन 4e3 C5 अँड 5 नाईट E2. हां, तर आपल्याला उजव्या बाजूला इकडे चार्ट मी बनवला आहे, त्याच्यातनं ते मूव्ज बघता येतात. D4 NF6 C4 C6 NC3 बिशप टू B4 हे निम्ज इंडियन झालं.
रुबेनस्टाइन झालं 4E3, C5 पण रुबेनस्टाइन मधलाच एक युबनर व्हेरिएशन पार्ट 1 म्हणता येईल त्याला, असा प्रकार आहे. आणि ह्याच्यानंतर हा Knight2E2 हे आपलं रुबेनस्टाइन युबनर आत्ताचं झालं. ह्याच्यात झालेलं ह्याच्या पुढे झालेला खेळ आहे C×D4, E×D4, ब्लॅक कॅसल्स, A3, बिशपला थ्रेट, ही बिशप E7ला नेला शेरवानच्या मूळप्रमाणे, D5, E×D5, C×D5, Bc5, हा परत परत बिशप हलवला गेलाय. इथं त्यावेळ काय होतं का एक मिनिट बघू आपण. हो, पान होतं त्यामुळे तिथं त्यावेळी नेता आलं नव्हतं, ठीक आहे. नाही तर तेच तेच मोहरे परत परत हलवत बसून आहे. Knight2D4, रुक नेऊन सरळ इथे चेक दिला पांढऱ्या राजाला, बिशप त्याने मध्ये घातला, Bc2E2, D6, व्हाईट कॅसल्स, Knight2D7, Knight2D7 आणून ह्या नाईटला सपोर्ट दिला, कारण इथं क्वीनचं आता मोठं काम नाही, त्यामुळे नाही तर ते क्वीनच्या फाईलच्या मध्ये आल्यासारखं होतं. तो H3, A6, B4, Bc2 A7, बिशप किती नाचला आहे, Bc2 A7, बिशपला थ्रेट आली त्यामुळे त्याने A7ला नेला, Bc2 E3, H6, Rook2 C1, Knight2 E5, Queen2 D2, क्वीन आणि बिशप असं त्याने हे अरे बॅटरी तयार केली आहे इथे. आत्ता त्याचा काय इमिजिएट उपयोग नाही. Knight2 G6, Rook2 E1, या रूकच्या खाली इथे रूक घेतला म्हणजे इनकेस या बिशपला दोन्ही नाईटचा सपोर्ट, या बिशपला या क्वीनचा आहे, तीन सपोर्ट आहे त्याला. Knight2 E4, Knight×E4, Rook×E4, Bc2 D3, रूकला थ्रेट, Rook2 E8, Knight E6, Bc×E6, D×E6, Rook×E6, Bc×A7. तिथे बिशप त्याचा आत्ता जास्त आहे, पण तो पुढे घेतला गेला आहे का आपण बघायला पाहिजे. हां, पांढऱ्याचे दोन्ही बिशप आहे, त्याचा एक नाईट आहे. आत्ता त्याने बिशप मारला, Rook×E1 चेक, Rook×E1, ठीक आहे, Queen×E1, Rook×A7, Bc×G6. आता त्याने तो बिशप त्याला मारायला मिळाला काळ्याला पांढऱ्याचा, त्यामुळे ते जवळजवळ इक्वल झालं, फक्त पॉन एक काळ्याकडे जास्त आहे. Queen2 E6 अँड चेक, King2 H7, Rook2 C8. आता इथे ॲक्च्युली काळ्या खेळाडूने रिझाईन करून टाकलेला आहे, कारण त्याचा हा रुक मारू शकत नाही तो. आणि नाहीतर ते क्वीन मारली जाते, क्वीन जर त्याने वरून काढली तर पांढरी क्वीन इथे येऊन चेकमेट होतो. जरी याने रुक मारला तर नाही होत म्हणा, पण मारला तर क्वीन मारली जाते.
हाँ, एने जर क्वीन कुठे काढली, कुठे काढली, समजा इथे काढली त्याने, तर हा चेकमेट. हाँ, नाही काढली तर क्वीन गेली. अशा परिस्थितीत असल्यामुळे काळ्या खेळाडूंनी डाव सोडून दिलेला आहे, पांढरा खेळाडू जिंकलेला आहे. अजून एक या लाईन्सवरचा गेम आपण बघूया. हा, हे कोण कोण लोकांमध्ये झालेलं आहे, सगळे म्हणजे मोठ्या लोकांचे गेम्स आहेत ते, काही लहान टुर्नामेंटमधले गेम्स मी घेतलेले नाही आहेत अर्थात. हा निम्न इंडियन आपलं बघा, D4, नाईट D6, C4 E6, नाईट C3, बिशप B4, 4E3, रुबेनस्टीन C5, रुबेनस्टीनची दुसरी ब्रँच म्हणजे विबनर पहिला, आणि नाईट टू E2 आहे ते आपलं युबनर दुसरा. मागच्या व्हिडिओत जसं मी म्हटलंय ते, आता इथे निम्झो इंडियन रुबेनस्टीन आणि हे चाली वगैरे दाखवतो, तर त्यामुळे युबनर वगैरे व्हेरिएशन हे नावं माहीत नाही. यासर शेरवानच्या पुस्तकात आहे, त्याच्यावरनं मी ते घेतलंय. पण मागच्या वेळी जसं आपण बघितलं की इकडे युबनर दाखवत, इकडे फिशर व्हेरिएशन दाखवत होता, आणि त्याने म्हटलं युबनर व्हेरिएशन. अशा आता कॉन्ट्रोवर्सीज बऱ्याच असतात. आपल्याला मुख्य काय शिकायचं की निम्झो इंडियन नंतर हे रुबेनस्टीन व्हेरिएशन नंतर हे त्याच्यात 4 AC ब्लॅकचं असतं आणि 5 NE2 हे असतं. याच्यापेक्षा जास्त म्हणजे मोठ्या लेवलला आपण खेळतो तेव्हा अशाच मूव्ह होतात हे ह्या गेममध्ये आपल्याला दिसतंय. C×D4, E×D4, D5, A3 आणि बिशप टू E7 हे सुद्धा याच्यामध्ये एक कॉमन मूव्ह द्यायचे, की बिशप E7ला मगाशी पण त्याने नेला होता. नाईट F4, D×, C4, BxC4. मटेरियल आता दोघांचं इक्वल आहे, बघा एकदा पाहिजे तर A6, D5, Qc7, क्वीन इकडून असा अटॅक, क्वीन होती कुठे इकडे. हां, बिशप A2, पॉन टू E5, नाईट टू H5, NxNxC, QxNxC, Castle, Nd7, F4, Nf6, परत मटेरियल इक्वल आलेलं आहे. QxE5, पॉन एक जास्त त्याच्याकडे आलं, बिशप D6, Qe2, रुक टू E8 अँड थ्रेट क्वीनला, Qc2. आता तो पॉन तो म्हणजे आता कोण, 5 3 6 5, पांढरा एक पॉनने प्लस आहे. नाईट E4, QxE4, क्वीन इथे नाईट मारला, क्वीन मारू दिली त्याने, आणि नाईटने रूक मारला. म्हणजे आता ॲक्च्युली बघायला गेलं तर तशी पोझिशन इक्वलच आहे, कारण पांढऱ्याची जरी क्वीन गेलेली असली तरी त्याच्या बदल्यात त्याने एक रूक, एक नाईट आणि एक पॉन असं मारलेलं आहे. 5 3 8 आणि 1 9 9 9, म्हणजे तसं बघितलं तर मटेरियलच्या दृष्टीने दोघे इक्वल आहेत पॉईंट्सच्या दृष्टीने. पण काही वेळा असा कन्सेप्ट असतो की तुमचा एक नाईट गेला, तुमचा एक रूक गेला, तुमचा एक पॉन गेला, म्हणजे 3 हालचाल करणारे तुमचे लोक गेले आणि एक क्वीन, एक हालचाल करणारं प्रतिस्पर्ध्याचं गेला असेल तर ते म्हणजे 3 हालचाल करण्याच्या वाल्याच्या मानाने ते चांगलं आहे की 3 त्याचे मोहरे आपण घेतलेले आहेत वेगवेगळ्या तऱ्हेने हालचाल करणारे. क्वीन टू B6 अँड चेक,
किंग टू एच वन बिशप टू एफ एट पॉन एफ फाइव क्वीन डी फोर नाइट जी थ्री बिशप डी सेवन रुक बी वन बिशप बी फाइव रुक जी वन बिशप सी फाइव बिशप जी फाइव क्वीन टू जी फोर ये आता कस हलूह कर रूक टू सी वन बिशप टू डी सिक्स बिशप टू डी टू बिशप टू डी थ्री म्हणजे रूकला थ्री होते रूक ए वन बिशप टू बिशप क्रॉस जी जी थ्री म्हणजे आता त्याने नाईट घेतलं म्हणजे आता पोझिशन असे झाले की तो नाईट ज्यादा गेलेला आता आहे त्याच्याकडे म्हणजे पांढऱ्याची क्वीन गेले त्याचा रूक आणि पॉन गेलंय फक्त पण हा बिशप जाऊ शकतो बघूया आता पुढची गेला परत इक्वल झाली पोझिशन इक्वल झाली एच फाय क्वीन टू एच फाय अँड चेक फ्रॉम हिअर किंग टू जी वन क्वीन टू ई टू आता याच्या अटॅकला सुरुवात केली रूक टू ई वन इथे काय होतं बिशप गेला बिशप गेल्याने परत आता पांढऱ्याची क्वीन गेली आणि ह्याचा रूक आणि पॉन म्हणजे सहा पॉईंट याचे आणि त्याचे नऊ पॉईंट गेलेले म्हणजे तीन पॉईंटनी प्लस आहे काळा खेळाडू तर काळा खेळाडूकडे आता जास्त मटेरियल ऑब्व्हियसली रूक टू डी वन अर्थात मटेरियल हे काय असतं असं महत्त्वाचं नाही आहे फार माग एकदा इथे मॅचेस झाल्या होत्या ते लोकांनी असं केलं की ठराविक वेळ दिला एक तासाचा आणि एक तासानंतर कुणाचं मटेरियल जास्त आहे तो जिंकला असं नाही होत चेसमध्ये कारण आता जसं इथे बॅक रँक मागे दिसतोय खटकन जर याचा हत्ती इथे वर गेला की संपलं त्याचा हत्ती तुम्ही हलवला चुकून तुमचं काही मटेरियल क्वीन असू दे नाही तर वाटेल जाऊ असू दे काय जुडित पोलगरचे मी गेम बघितले ती म्हणजे क्वीन न मारता ते राजावर अटॅक करायचंच हे करते क्वीन सॅक्रिफाईस करून तिने जिंकलेले आहेत गेम बरेचसे आता इथे व्हाईटने इथे रिझाईन केलेलं आहे कारण व्हाईटची परिस्थिती व्हाईट दिसते जसं बोललो ना की याच्याकडे नऊ पॉईंट आहेत आणि व्हाईटकडे आणि त्याचे सहा पॉईंट झालेले आहेत हे मेल्यामुळे आणि तीन पॉईंटचा इथे फरक पडला हां मटेरियलच्या दृष्टीने बघा पांढऱ्याची फक्त क्वीन गेलेली आहे आणि काळ्याचं रूक आणि पॉन गेलेलं म्हणजे सहा पॉईंट गेलेले आहेत आणि त्याचे नऊ पॉईंट गेलेले आहेत सो पांढऱ्याने इथे रिझाईन केलेलं आहे पुढच्या गेम्स पुढच्या मूव्ज मी कॉम्प्युटरला ॲनालाइज करायचा प्रयत्न केला पण जवळपास कुठं काही मेट दिसत नाही दोघंही बेस्ट खेळ म्हणजे दोन्ही मूव्स ज्याच्या पुढच्या आहेत त्या कॉम्प्युटरच्याच आहेत काळा आणि पांढरा त्यामुळं दोन्ही बेस्ट खेळल्यामुळे ते लवकर काय मेट होत नाही कुणीतरी एक चूक करायला लागते बिशप टू बी वन क्वीन टू सी फाय चेक किंग टू एस टू बिशप क्रॉस बी वन ओ तर अशा तऱ्हेने त्याच्यात काय लवकर हे दिसत नव्हता मेट कुठे होतो आपण हे झालं इथे व्हाईट रिझाईन केलं ह्या पुढच्या कॉम्प्युटरच्या मूव्ज आहेत बिशप क्रॉस बी वन म्हणजे इथे आणि एक बिशप पण गेला तो मारू शकतो म्हणा पण याने क्वीनला थ्रेट दिली बी फोरने क्वीन टू डी सिक्स रूक क्रॉस बी वन परत पोझिशन तिथे झाली नऊ अगेन्स्ट सहा क्वीन टू डी फाय रूक टू एफ वन रूक टू हे ते डबल त्याने हे केलं रूक आणि क्वीन असं
बैटरी गेली, रूक टू सी वन, क्वीन टू डी टू, रूक टू ई वन, किंग टू एफ एट. किंग टू एफ एट म्हणजे या रूकनी त्या क्वीनला तिथे करू नये. एकतर हे पान उचलून ठेवायला पाहिजे वर, नाही तर हा किंग इकडे घ्यायला पाहिजे एफ एटला, म्हणजे हा रूक इथून चेक देऊ शकत नाही ई एट वरून. क्वीन रूक असे आडवे डबल केले, पॉन मारलं, म्हणजे आता परिस्थिती आहे की हा 10 पॉईंट प्लस आहे आणि तो 5 मायनस, म्हणजे 5 पॉईंट प्लस आहे ब्लॅक. आता रूक एफ वन, क्वीन बी टू, एफ सिक्स, रूक डी, म्हणजे आता अटॅकिंग असं आहे. ह्या जी टू पॉन याने घेतलं तर मग लवकरच मेट होऊ शकते, पण तो ते घेऊ देणार नाही. त्याने तिकडे चेक दिला हे करून मारून टाकला. ह्याच्या सपोर्टला याने रूक आणला जी टूला. हा रूक याने थ्रेट एक्सचेंज करायसाठी दिला, त्याने नाही केला. त्याने क्वीनला थ्रेट दिली, क्वीनने जर हे मारलं तर तो रूक जातोय. रूकला रूक डी टू, पुढच्या मी नाही याच्या पुढच्या घेतल्या, कारण काय लवकर तो मेट दिसेना झाला आणि कदाचित ते तो एंड गेमला सुद्धा हा जाईल गेम. मी पांढऱ्याने जे रिझाईन केलं ते बरोबरच आहे. तर धन्यवाद, बघत राहा. आणि हा नवीन चॅनल काढला आहे मी मिसेस लता राजेंद्र साळोखे नावाने, तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. परत परत मी सांगतो, कारण माझ्या जुन्या चॅनलला बरेच सबस्क्रायबर आहेत, 101 सबस्क्रायबर आहेत, आणि इकडे सबस्क्राईब केले अजून 4च आहेत, त्यामुळं त्यांना नवीन नवीन व्हिडिओ मिळणार नाहीत. म्हणून ह्या नवीन चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.